राज्यातील मान्यता प्राप्त असलेल्या 288 आश्रम शाळांपैकी 165 शाळांना 8 मार्च 2019 रोजी अनुदान घोषित होऊन आजपर्यंत एकही रुपया न मिळाल्याने अनुसूचित जाती आश्रम शाळा संघर्ष समितीच्या वतीने लोखंडी सावरगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्यातील 2006 साली मान्यता प्राप्त असलेल्या 288 आश्रम शाळांपैकी 165 शाळा 8 मार्च 2019 निर्णयानुसार अनुदानास पात्र असतानाही शासनाने आजपर्यंत इतर शाळांना अनुदान घोषित केले, परंतु आश्रम शाळांना एकही रुपया अनुदान न दिल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनुसूचित जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष लहू बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोखंडी सावरगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर 22 ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेवटी शासनाच्या प्रतिनिधींना निवेदन देऊन विविध मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी अशी विनंती समितीच्या वतीने करण्यात आली. सर्व्हिस एकंदरीत 18 वर्षे मी या शाळेवर काम करत आहे, तरी आतापर्यंत माझ्या जीवनाचे 18 वर्षे वाया गेलेले आहेत आणि रामानेसुद्धा 14 वर्षे वनवास भोगलेला आहे आणि आम्ही रामापेक्षा 18 वर्षे वनवास भोगत आहे. तरी जनरल शाळेला अनुदान दिलेलं आहे, तरी आम्हाला अद्याप ही कुठलीही अनुदानाची प्रोसेस सुरू केलेली नाही किंवा अनुदान मिळालेलं नाही आणि या संदर्भात आमच्या आयुष्य जे आहे ते बर्बाद झालेलं आहे आणि याच्या माध्यमातून आपण या शासनाने या शाळांना तुरंत असे 165 अनुसूचित जातीच्या आश्रम शाळेला अनुदान द्यावे अशी मी एक शिक्षक आणि बीड जिल्हा सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं मी मागणी करत आहे आणि याच्यानंतर मी ब्युरो चीफ जयद्रथ गायकवाड बीड.